नमस्कार मित्रांनो, एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी नागनाथ करजे तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून काय करतो, स्वागत करतो. ओके, या ठिकाणी मित्रांनो आपण काय करत आहोत तर मिशन तलाठी भरती अंतर्गत TCS आणि IBPS ने विचारलेले गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. ओके, मग या ठिकाणी पहा, याच्यामध्ये तुम्हाला तलाठी भरतीसाठी हे प्रश्न उपयुक्त असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषद भरतीसाठी उपयुक्त असतील, वनरक्षक भरतीसाठी उपयुक्त असतील आणि येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी हे प्रश्न काय असतील, अतिशय इम्पॉर्टंट असतील किंवा अतिशय उपयुक्त असतील. ओके, मग या ठिकाणी पहा, आपल्याला पहिला प्रश्न काय विचारलाय पहा. अ ब आणि क यांनी एका धंद्यामध्ये प्रत्येकी 120,000, 135,000 आणि 150,000 रुपये गुंतवले असतील तर झालेल्या 56,700 रुपये नफ्यामध्ये क चा वाटा किती रुपये असेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. अतिशय सिंपल आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, या तिघाचं जे भांडवल आहे ना, ह्या भांडवलाचं गुणोत्तर काढून घ्यायचं. अगोदर काय करायचं, भांडवलाचं गुणोत्तर काढायचं. मग भांडवलाचं गुणोत्तर काढण्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही. पहा या ठिकाणी पहा, अ ब आणि कोण आहे, क आहे. तिघांचं भांडवल किती आहे पहा, याचं किती आहे, अचं 120,000 आहे. ओके, 120,000. बचं किती आहे, 135,000. भरपूर पैशावाली पार्टी दिसती. आणि कचं किती आहे, 150,000. ओके, मग या ठिकाणी काय होईल पहा, आपल्याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल. मग या ठिकाणी जर संक्षिप्त रूप द्यायचं असलं तर पहा, 1, 2, 3 हे 3 0 कट करू आपण. हे 3 0 कट होतील, हे 3 0 काय होतील, कट होतील. म्हणजे खाली काय राहिले पहा, 120, 135, 150 राहिले. याला अजून आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो पहा, 15 भाग असतोय पहा. 120 भागिले 15 खाली किती राहतील, 8 राहतील. 135 भागिले 15 खाली किती राहतील, 9. आणि 150 भागिले 15 खाली किती राहतील, 10 राहतील. मग यांच्या भांडवलाचं गुणोत्तर किती आलं पहा, 8 9 आणि 9 किती आलं, 10 आलं. म्हणजे अचं गुणोत्तर 8 आलं, बचं गुणोत्तर 9 आलं आणि कचं गुणोत्तर किती आलं, 10 आलं. आता आपल्याला सांगितलंय काय, का आपल्याला शोधायचंय काय, कचा वाटा शोधायचा की नाही नफ्यामधला. मग एकूण नफा किती मित्रांनो, 56,700 रुपये एकूण नफा आहे. छेदामध्ये काय करायचं, तिन्ही गुणोत्तराची बेरीज करायची. 8 9 किती, 17. 17 10 किती, 27. ओके, 27. आणि गुणिले काय करायचं, आपल्याला कुणाचा वाटा विचारलाय, कचा वाटा विचारलाय. मग गुणिले आपल्याला कचं गुणोत्तर घ्यायचं, कचं गुणोत्तर या ठिकाणी किती आहे आपलं, कचं गुणोत्तर या ठिकाणी 10 आहे. मग या ठिकाणी 10 गणिती क्रिया करून घेऊ पहा. भाग बसतोय पहा, 27 1 27 27 2 किती, 54. आता 56 मधून 54 गेले, खाली किती भाग राहिले, शिल्लक 2 राहिले. 2 वरती पुढचा 7 घेतला, किती झाले, 27 झाले. मग 27 1 27 आणि हे पुढचे 2 0 जशा तसे किती आले, 2100. इथं किती आहेत, गुणिले 10 आहेत. मग बरोबर काय होईल आपलं, 2100 गुणिले 10 बरोबर काय होईल, 21,000. ओके, काय होईल, 21,000 होईल. मग पावर 21,000 ऑप्शन कुठे, आपल्याला ऑप्शन क्रमांक आपल्याला 3 दिलेला आहे, 21,000. ओके, या ठिकाणी जर आपल्याला विचारलं असतं की बाबांनो बचं गुणोत्तर किती आहे, तर आपल्याला काय करावं लागलं असतं, फक्त 2100 गुणिले काय करावं लागलं असतं, बचं गुणोत्तर किती होतं, 9 होतं. मग या ठिकाणी काय होईल, गुणाकार 0 0 0 0 0, 9 1 9 आणि 9 2 किती, 18. 18,900 रुपये हे काय, बला मिळालेला नफ्यामधील वाटा आहे. कचा वाटा किती आला आपला, 21,000 आला. याच पद्धतीने तुम्ही अचा सुद्धा वाटा काढू शकता. अचा वाटा काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फक्त या 2100 गुणिले त्याला काय करावं लागतील, 8 करावं लागतील. मग काय होईल गुणाकार, 2 0 जशाच तसे होतील. 8 1 8 आणि 8 2 16 किती होईल, 16,800 रुपये काय होईल, अचा वाटा असेल. अचा वाटा याच्यामध्ये किती असेल, या नफ्यामध्ये 16,800 असेल. बचा वाटा किती असेल, बचा वाटा 18,900 असेल. आणि कचा वाटा किती आलेला आहे आपला, 21,000 आलेला आहे. म्हणजे तुम्हाला कुणाचाही वाटा विचारू द्या, तुम्हाला काही हरकत नाही, तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त तुमचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, भांडवलाचं गुणोत्तर काढायचं आहे. भांडवलाचं काय करायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे. आपण गुणोत्तर काढलं, आपलं गुणोत्तर काय आलं, 8 9 9 10 गुणोत्तर आलं. नंतर काय करायचं आहे, एकूण नफा घ्यायचा, छेदामध्ये काय करायचं, त्या तिन्ही गुणोत्तराची बेरीज करायची आणि गुणिले काय घ्यायचं, आपल्याला ज्याचं वाटा विचारला आहे, नफा नफ्यामधील वाटा ज्याचा विचारला आहे, गुणिले त्याचं गुणोत्तर घ्यायचं. विषय संपला. ओके, पुढचा एक प्रश्न पहा, याच पद्धतीचं गणित घेतलेले पहा आपण. फक्त आता तिथं तिघंजण होते, या ठिकाणी दोघंच आहेत आणि दोघांचं पण विचारले पहा. काय सांगितलंय, ए आणि बी या दोघांनी अनुक्रमे
140,000 रुपये आणि 150,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, जर एका वर्षाच्या अखेरीस त्यांना 116,000 रुपयांचा नफा होत असेल तर प्रत्येकाला, आता या ठिकाणी प्रत्येकाला विचारलंय म्हणजे अला किती आले आणि बला किती आले असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, मग या ठिकाणी काहीच करायचं नाही पाहा तुम्हाला. यांचं गुणोत्तर आपल्याला आधी काय करायचं, भांडवलाचं गुणोत्तर काढायचं. गुणोत्तर काढायला तुम्हाला दुसरीकडे जायची सुद्धा गरज नाही. पहा या ठिकाणी पहा, 1, 2, 3, 4 ही 0 कट होतील. इथं सुद्धा काय होतील, 1, 2, 3, 4 ही 0 कट होतील. गुणोत्तर किती राहिलं यांचं, 14 आणि 14 काय हे 15, म्हणजे यांचं गुणोत्तर किती राहिलं पहा, 14, 15 हे काय यांच्या भांडवलाचं गुणोत्तर आहे. अचं गुणोत्तर किती, 14, बचं किती आहे, 15 आहे. काय सांगितलं आपल्याला, 116,000 रुपये नफा झालाय. किती नफा झालाय, 116,000. ओके, 116,000 नफा झालाय. छेदामध्ये काय करावं लागलं आपल्याला, दोघांची बेरीज करायची. दोघांची बेरीज किती होईल या ठिकाणी, 29 येईल. आता गुणिले काय करू आपण, आधी अच काढू या ठिकाणी. अगोदर काय करू आपण, अच गुणोत्तर काढू किंवा अला किती पैसे भेटतात हे काढू. मग गुणिले या ठिकाणी काय करू, 14 घेऊ. ओके, मग या ठिकाणी काय होईल पहा, 29 पाढे पाठ पाहिजे, 29 चौकीत 116, पुढचे 30 दशास तसे किती आले, 4,000. मग 4,000 × 14 करायचं पहा, 30 काय होतील, जशास तसे 0000, 14 चौक किती मित्रांनो, 14 चौक 56, म्हणजेच काय, 56,000 कोणाचा आहे वाटा, अचा आहे. बचा वाटा किती येईल, तर बच्या वाट्यासाठी आपल्याला फक्त काय करावं लागेल, 4,000 × 15 करावं लागतील. मग किती होईल पहा, हे 30 तर जशाच तसे येतील की नाही, आणि 15 चौक किती, 60, म्हणजेच बचा वाटा किती आहे, 60,000 आहे. अचा वाटा किती आहे, 56,000 आहे. आपल्याला अनुक्रमे विचारलंय बघ, आपल्याला 56,000 आणि 60,000 ऑप्शन कोणता आहे पहा, या ठिकाणी पहिलंच ऑप्शन आहे आपल्याला 56,000 आणि 60,000, हा काय असणार आहे, अनुक्रमे दोघांचा नफ्याचं वाटा असणार आहे, नफ्यातील वाटा असणार आहे. ओके, या ठिकाणी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे ही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार महाराष्ट्रामधील एकमेव टेस्ट सिरीज आहे. ओके, आता या टेस्ट सिरीजसोबत तुम्हाला काय काय भेटेल पहा, एकूण तुम्हाला 10 टेस्ट भेटतील, म्हणजे 10 क्वेश्चन पेपर, त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका काय भेटतील, अँसर की सहित भेटतील. त्याचबरोबर तलाठी भरतीसाठी आणि इतरही सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त अशा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा, मराठी विषयाच्या नोट्स असतील, इतिहासाच्या नोट्स असतील, भूगोल विषयाच्या नोट्स असतील, राज्यशास्त्राच्या नोट्स असतील, विज्ञानच्या नोट्स असतील, त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या सुद्धा अतिशय उपयुक्त अशा नोट्स या ठिकाणी असतील. म्हणजे तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही 100 पैकी 90+ मार्क काय निश्चित घेऊ शकता. ओके, एवढ्या दर्जेदार आणि एवढ्या स्टँडर्ड आपल्या नोट्स आहेत. ओके, मग या ठिकाणी ह्या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 150 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपली ऑफर विद्यार्थ्याच्या मागणीस्तव अजूनसुद्धा चालू आहे. जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली ना मित्रांनो, तर ही तुम्हाला ऑफरमध्ये फक्त आणि फक्त काय होईल, 99 रुपयाला तुम्हाला ही पडेल. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल पुन्हा सांगतो मी, 10 टेस्ट भेटतील, तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील, आणि अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अशा महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे पहा, गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे पहा, 96 89 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत, आणि त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, आपला व्हॉट्सॲपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30 या नंबरवरती काय करायचं, तुम्हाला व्हॉट्सॲपला स्क्रीनशॉट टाकून द्यायचा आहे, शेअर करायचा आहे. ओके, तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज या ठिकाणी काय केली जाईल, फॉरवर्ड केली जाईल. ओके, पुढचा प्रश्न पहा, 3 नंबर प्रश्न आहे, बेसिक मॅथवरती प्रश्न आहे पहा. या ठिकाणी मी आधी प्रश्न व्यवस्थित लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा. या ठिकाणी काय सांगितलं आहे, 2^18 ÷ 9 आणि ÷3, तर ÷ किती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. अतिशय सिम्पल आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काहीच रॉकेट सायन्स नाही, काहीच नाही, फक्त तुमचं बेसिक गणित क्लिअर पाहिजे. मग या ठिकाणी गणित काय होईल पहा, आपलं गणित सोडवायचं की नाही आपल्याला, 2^18 जशास तसा
अधिक 18 जशास तसं। आता या ठिकाणी फक्त काय होतील, हे जे छेदामधले 9 आहेत हे काय होतील, बरोबरच्या पलीकडे नेवा लागतील आपल्याला। मग बरोबरच्या पलीकडे जर नेलं तर इथं काय येते, छेदामध्ये आहेत म्हणजे भागिले आहेत, बरोबरच्या पलीकडे गेले तर काय होतील, गुणिले होतील। मग काय होईल, 3 × 9 होईल। मग गणित काय होईल पा, जशास तसं यमचा वर्ग अधिक 18 बरोबर काय होईल, 9 × 3 किती, 27। आता काय करावं लागतील, हे जे 18 आहेत आपल्याला, हे 18 सुद्धा काय करावं लागतील, बरोबरच्या पलीकडे घेऊन जावं लागतील। मग हे इथं काय प्लस आहेत, बरोबरच्या पलीकडे गेले होते काय होतील, मायनस होतील। म्हणजेच गणित काय होईल, यमचा वर्ग बरोबर काय होईल, 27 − 18 होतील। 18 वजा का झाले, तर इथं काय मित्रांनो, ते प्लस आहेत, बरोबरच्या पलीकडे गेल्यावर काय होतील, ते मायनस होतील। मग काय होईल, यमचा वर्ग बरोबर किती होईल, 27 − 18 बरोबर किती, 9। मग या ठिकाणी मित्रांनो यम बरोबर काय होईल, 9 वर्गमूळ काढावं लागेल। मग 9 वर्गमूळ किती आहे, 3 आहे। म्हणजेच यम बरोबर किती येईल, या ठिकाणी 3 येईल। पाहाबर ऑप्शन 3 कुठे दिला आपल्याला, ऑप्शन 3 हा 1 नंबरला दिलेला आहे, लक्षात ठेवा। नाहीतर बऱ्याच वेळेस आपलं काय होतं, आपलं 3 उत्तर आलं की आपण ऑप्शन 3 काय करतो, क्लिक करतो, तशी चूक करायची नाही। आपलं 3 उत्तर आलं तर बघायचं 3 कोणत्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, हे सुद्धा काय करायचं, काळजीपूर्वक पाहायचं आहे मित्रांनो। नाहीतर असे मार्क जातात, बरेच विद्यार्थी आहेत जे नंतर आल्यानंतर सांगतात, सर माझे असे 1 मार्क गेला, असा 2 मार्क गेला, अशी चूक होऊ द्यायची नाही। ओके, पुढचं गणित काय विचारलंय पा, थोडं सरासरीवरचं आहे परंतु थोडं वेगळी सरासरी आहे पा। काय सांगितलंय, एक कार जाताना 30 किमी प्रतितास या वेगाने जाते व परत येताना 20 किमी तास या वेगाने परत येते, तर तिचा सरासरी वेग किती। आता या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण साधी सरासरी काढतो, जर आपल्याला सांगितलं असतं 30 आणि 20 या संख्येची सरासरी काढा, तर आपल्याला काय करायला असतं, 30 आणि 20 बेरीज आणि छेदामध्ये 2, म्हणजेच काय झालं असतं, 50 आणि छेदामध्ये 2 बरोबर किती आली असते आपली सरासरी, 25। परंतु ही सरासरी काय होते मित्रांनो, या ठिकाणी चुकते। का चुकते, तर आपल्याला वेगाची सरासरी काढायची। वेगाची सरासरी काढताना आपल्या साध्या सरासरीचं सूत्र या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं नाही। तुम्हाला मी एक सांगतो एक सूत्र, ते सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं। काय करायचं आहे, 2 × काय करायचं आहे, जातानीचा वेग किती आहे, 30 × काय करायचं आहे, येतानीचा वेग किती आहे, 20। आणि छेदामध्ये काय करायचं आहे, जातानीचा वेग किती, 30 + येतानीचा वेग। पुन्हा एकदा सांगतो काय केलं आपण, 2 × काय करायचं, जातानी गाडीचा वेग किती होता, 30, येतानी वेग किती होता, 20। छेदामध्ये काय करायचं, जातानी गाडीचा वेग अधिक येतानी गाडीचा वेग, मग जातानी वेग किती होता, 30 होता, येतानी वेग किती होता, 20 होता, दोघांची बेरीज करायची। ओके, मग आता गुणाकार लगेच करून घ्यायचा नाही, या ठिकाणी काय होईल पहा, 2 × 30 × 20 छेदामध्ये काय होईल पहा, बेरीज करून घेऊ, 30 + 20 बरोबर किती होईल, 50 होईल। ओके, या ठिकाणी हा 0 कट होईल, हा 0 कट होईल पहा, 5 × 5 6 × 5 किती, 30। काय राहिलं, 2 × 6 × 2 काय, 2 × 6 × 2 बरोबर किती राहील, 26 × 12 12 × 2 किती, 24। मग त्या गाडीचा सरासरी वेग किती असणार आहे मित्रांनो, 24 किलोमीटर प्रति तास असणार आहे। कुठे 24 ऑप्शन पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्याला 4 नंबर दिलेला आहे, 24 किलोमीटर प्रति तास। आणि पहिली गोष्ट मित्रांनो पहा, 24 अगोदर त्यांनी आपल्याला 25 हे ऑप्शन दिलेलं आहे। मग बऱ्याच वेळेस आपलं जर बेसिक परफेक्ट नसेल, आपल्याला जर गणित समजलं नाही, तर आपण काय करतो, सरासरी काढून टाकतो दोघांची, 25 लिहून टाकतो, पेपर देताना आपल्याला वाटतं अरे किती सोपा पेपर होता, किती सोपं गणित होतं, सरळ सरळ त्यांनी दोघांची सरासरी विचारली होती, आणि ज्यावेळेस आपल्याला नंतर अन्सर की येते, मग त्यावेळेस आपल्याला डोकं चालतं, अरे हे असं करायचं नव्हतं का, बरं ठीक आहे, त्याच्यामुळे असं होऊन जायचं नाही मित्रांनो, गणित व्यवस्थित वाचायचं आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे बा, वर्गमुळामध्ये एक प्रश्न आहे पा, या ठिकाणी काय सांगितलं, वर्गमुळामध्ये, या ठिकाणी पहा, वर्गमुळामध्ये 0.000256 ची किंमत काढा। ज्याला वर्गमुळाचे नियम माहिती आहेत ना, त्याच्यासाठी गणित काय चुटकी सर, त्याला हातामध्ये पेनसुद्धा घ्यायचा नाही, आणि ज्याला माहीत नाही ना, त्याने दिवसभर डोकं चालू द्या, दिवसभर डोकं चालू द्या। मी तुम्हाला पुन्हा सांगतो, गणित हा असा चॅप्टर आहे की जर याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही चुटकी सरशी सोडू शकता, आणि जर तुम्हाला माहीत नसेल करायचं काय हेच जर माहीत नसेल तर तुम्ही दिवसभर डोकं चालवा, काही होणार नाही। ओके, मग या ठिकाणी एखादं म्हणतं की नाही, मी 2 दिवस झालं गणित सोडतोय, मी 3 दिवस झालं गणित सोडतोय, मला गणित सुटत नाही, का सुटत नाही, तर कुठंतरी तुझं काहीतरी चुकतंय। ओके, मग या ठिकाणी पहा, तुम्हाला सध्या या बाकीच्या गोष्टीकडे, या पॉईंटकडे, या 0 कडे लक्ष देऊ नका। पहिलं लक्ष कुठं द्या, या 256 द्या,
तुम्हाला 256 वर्गमूळ माहीत पाहिजे, मग त्यासाठी तुम्हाला वर्ग माहीत पाहिजे. या 256 वर्गमूळ किती आहे मित्रांनो, या ठिकाणी 16 आहे. 16 लिहून घ्या, 16 लिहून घेतले. आता दुसरं काम काय करायचं आपल्याला पहा. पहिलं काय केलं आपण, 256 वर्गमूळ काढलं. आता दुसरं काम काय करायचं आपल्याला, या ठिकाणी पॉईंट नंतर किती अक्षर आहेत किंवा किती संख्या आहेत ह्या मोजायच्या आहेत. किती आहेत पहा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 संख्या आहेत. काय पॉईंट नंतर किती संख्या आहेत, 6 संख्या आहेत. मग काय करायचं, 6 छेदामध्ये 2 बरोबर किती राहील, 3. म्हणजेच काय करायचं, 3 संख्या सोडून काय करायचं आहे आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. मग 1, 2, 3 आणि या ठिकाणी पॉईंट, म्हणजेच उत्तर काय येईल आपलं, 0.016. पहा बरं, 0.016 कुठे आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 मध्ये आहे आपल्याला, 0.016. लक्षात येत आहे. काय केलं मी पुन्हा सांगतो, पहिली स्टेप काय करायची आपल्याला, हे शून्य बिन्ने पॉईंट बिंट काही पाहायचं नाही, डायरेक्ट काय करायचं, 256 बघायचे. 256 काय करायचा, वर्गमूळ काढायचं, या ठिकाणी लिहून घ्यायचं. दुसरी स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, हे पॉईंट मोजायचे, जेवढे पॉईंट असतील त्याच्या निम्मे करायचे. म्हणजे जर पॉईंट नंतर 8 संख्या असतील तर आपण वर्गमूळ काढल्यानंतर काय, निम्मी संख्या म्हणजे 4 संख्या सोडून काय करायचं, या ठिकाणी द्यायचं. इथं किती होत्या, 6 होत्या. 6 निम्मे आपण केले, किती झाले, 3 झाले. 3 संख्या सोडून आपण काय केलं, दशांश चिन्ह दिलं. ओके, एवढं तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे फक्त. पुढचं गणित पहा, त्याच प्रकरणावरती आहे हे प्रकरण. मित्रांनो, ज्याला माहिती आहे त्याच्यासाठी इतकं सोपं आहे आणि ज्याला माहीत नाही त्याच्यासाठी काय खरोखर खूप कठीण आहे. आता या ठिकाणी हे गणित आहे, आपल्याला काय सांगितलंय, वर्गमूळामध्ये 1.69 × 400 बरोबर किती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. अजिबात डोकं चालवायचं नाही. पहिलं 1 मिनिट काय करा, हे वर्गमूळ बाजूला राहू द्या. काय करायचं, डायरेक्ट 169 × 400 करा. गुणाकार काय होईल पहा, 0 0 जातील, 9 चौक किती, 36 6, 7 किती येतील, 3 येतील, 26 24, 24 आणि 3 किती, 27, पुन्हा 7 किती येतील, 2 येतील, 4 × 4, 4 × 2 किती, 6 किती आले, 676. ओके, पॉईंट कुठं होता, या पॉईंट ठिकाणी 1.69 होते की नाही. मग 2 संख्या ठेवून जर पॉईंट दिला तर किती राहील आपलं, खाली फक्त 676 राहील, कारण पॉईंट नंतरच्या शून्याला काही किंमत नसते. मग आपलं वर्गमूळामध्ये काय करायचे, फक्त तुम्ही काय करायचं, 676 घ्यायचे. मग तुम्हाला मात्र 676 वर्गमूळ माहीत पाहिजे. 676 वर्गमूळ किती आहे मित्रांनो, 26 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर किती आलं, 26 आलं. कुठे ऑप्शन 26, ऑप्शन क्रमांक 5, 3 आपल्याला 26 दिलेलं आहे. लक्षात येतंय, अतिशय सिंपल आहे. काय केलं आपण, सरळ दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 1.69 × 400 केले, आपला गुणाकार किती आला, 676 आला. मग वर्गमूळामध्ये होता, वर्गमूळ डोक्यात ठेवायचं होतं आपल्याला, चिन्ह डोक्यात ठेवायचं होतं की नाही. मग वर्गमूळामध्ये आपण ते 676 घेतले, तर 676 वर्गमूळ किती आहे, या ठिकाणी 26 आहे. ओके, मग तुम्हाला पुन्हा मी सांगतो, तुम्हाला 30 पर्यंतचे वर्ग काय करायचे मित्रांनो, या ठिकाणी तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. ओके, पुढचा प्रश्न पाहू पहा, 7 नंबर आहे. सिंपल प्रश्न होता पहा, काय 2, 4, 16 आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह. ओके, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं होतं. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं पहा, काय केलंय त्यांनी, 2 चा वर्ग पहा, 2 चा वर्ग केलाय. 2 चा वर्ग किती आला, 4 आला. इथं काय केलंय पहा, 4 चा वर्ग केला. 4 चा वर्ग किती आला, 16 आला. मग या ठिकाणी काय होईल मित्रांनो, तर या ठिकाणी 16 चा वर्ग होईल. मग पुन्हा तुम्हाला 16 चा वर्ग माहिती पाहिजे. 16 चा वर्ग बरोबर किती आहे, 256 आहे. मग ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी 256 दिलेला आहे. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, तर ती 256 येईल. ओके, बेसिक गणित आहेत परंतु 1 मार्काला येतात. जर माहिती नसेल तर आपला 1 मार्क घेऊन जातात, माहिती असेल तर 1 मार्क आपल्याला देऊन जातात. ओके, पुढं काय सांगितलंय, 2 संख्यांचा गुणाकार 1440 आहे, त्यांचा मसावी 12 आहे, तर लसावी किती. याच्यासाठी तुम्हाला फक्त एक सूत्र सांगतो मित्रांनो, तेवढं सूत्र तुम्ही डोक्यात ठेवायचं पहा. सूत्र काय पहा, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. ओके, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, ही रेष मोकार वडली असं मला वाटायला लागले. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी, बरोबर लसावी गुणिले काय, मसावी. एवढंच तुम्हाला सूत्र काय करायचं आहे, डोक्यामध्ये ठेवायचं आहे. मग इथं काय सांगितलं आपल्याला पहा,
दोन्ही संख्येचा गुणाकार किती सांगितलाय? 1440 सांगितलंय, म्हणजे काय होईल? 1440 बरोबर काय होईल? मसावी, लसावी गुणिले मसावी एक नाही, मग लसावी काय होईल? 1 × मसावी किती सांगितलं आपल्याला या ठिकाणी? 12 सांगितलं. मी ती रेष पुसूनच टाकतो मित्रांनो, रेष पुसण्यात आता काय झालं, सगळंच पुसून झालं आपलं, तरी काही हरकत नाही. आपल्याला काय सांगितलं होतं? 1440 बरोबर काय? मसावी लसावी काय? 1 × मसावी. मसावी किती आहे या ठिकाणी? 12 आहे. मग या ठिकाणी काय होईल? हे 12 बरोबरच्या अलीकडे येतील. बरोबरच्या अलीकडे जर आली तर काय होतील? ते 1440 छेदामध्ये 12 होतील. छेदामध्ये का जातील? ते भागिले का होतील? तर इथं गुणिले आहेत. बरोबर काय होईल? एक्स. मग पहा, 12 × 12 = 12 किती? 144. पुढचा शून्य जशाच तसा. किती आहे लसावी? 120 आहे. कुठे ऑप्शन 120? ऑप्शन क्रमांक 5, 2 आपण या ठिकाणी 120 दिलेलं आहे. ओके, अतिशय सिंपल आहे. फक्त तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचं आहे. सूत्र काय आहे? आता पुन्हा या ठिकाणी मी लिहितो सूत्र काय आहे. दोन पहिली संख्या काय? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर काय? लसावी गुणिले मसावी. फक्त एवढं सूत्र तुम्ही काय करा मित्रांनो, डोक्यात ठेवा. काय? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता गणित वाचतो काय विचारलंय? दोन संख्यांचा लसावी. आता या ठिकाणी पहा, लसावी दिलाय किती? 240 व मसावी 8 आहे. त्यापैकी एक संख्या 40 असेल तर दुसरी संख्या कोणती? का इथं काय शोधायचं? दुसरी संख्या शोधायची. तुम्हाला काही शोधायचं असू द्या, तुम्हाला सांगतो. पहिली संख्या शोधायला सांगू द्या, हेच सूत्र आहे. दुसरी संख्या शोधायला सांगू द्या, हेच सूत्र आहे. लसावी शोधायला सांगू द्या, हेच सूत्र आहे. आणि मसावी शोधायला सांगू द्या, हेच सूत्र आहे. सूत्रामध्ये काही बदल नाही. मग काय सांगितलंय? पहिली संख्या किती दिली आपल्याला पहा? 40 दिली की नाही? एक संख्या 40. मग 40 गुणिले काय होईल? आपल्याला दुसरी संख्या काढायची. मग दुसरी संख्या एक्स बरोबर काय होईल? लसावी गुणिले मसावी. लसावी किती आहे? 240 गुणिले मसावी किती आहे मित्रांनो? या ठिकाणी 8 आहे. ओके, मग या ठिकाणी आपलं गणित काय होईल? आता आपल्याला गुणाकार लगेच करून घ्यायचं नाही, काहीच करायचं नाही. फक्त 40 काय करू? बरोबरच्या पलीकडे घेऊन जाऊ. मग काय होईल? एक्स बरोबर 240 × 8 छेदामध्ये किती होतील? या ठिकाणी 40 होतील. इथं 40 पहा, गुणिले आहेत. पलीकडे गेलो काय होतील? ते भागिले होतील. मग छेदामध्ये 40. ओके, मग या ठिकाणी पहा काय होईल? पहा, 0 × 0 काय होईल? सॉरी, 0 × 0 कट होईल. मग 4 × 4 = 8 काय राहिलं? 24 × 2. एक्स बरोबर काय राहिलं? एक्स बरोबर 24 × 2 बरोबर किती होईल? 48. दुसरी संख्या कोणती आहे? 48 आहे. कुठे ऑप्शन 48? ऑप्शन क्रमांक 5, 3 आपल्याला 48 दिलेलं आहे. अतिशय बेसिक, अतिशय सिंपल आहे. फक्त तुम्हाला एवढंच सूत्र लक्षात ठेवायचं आहे. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. काही विचारू द्या, फरक पडत नाही. ओके, पुढचं आणि आपलं शेवटचं गणित आहे पहा. याच सूत्रावरचं गणित आहे. मुद्दा मी घेतलंय. काय सांगितलंय पहा? दोन संख्यांचा मसावी 12 आहे, लसावी 72 आहे. त्या दोन संख्यापैकी एक संख्या 36 असल्यास दुसरी संख्या कोणती? आता या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय करायचं आहे? सगळ्या विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. सूत्र मी तुम्हाला मागच्या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे, तेच सूत्र अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल, लगेच सबस्क्राईब करून घ्या. नजर चुकीने व्हिडिओ लाईक करायचा राहिला असेल तर लाईक करून घ्या. ओके मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.